राजेशाही विवाह सोहळ्याची अकोल्यामध्ये सध्या याच विवाह सोहळ्याची चर्चा आहे। हा विवाह होता एका माजी मंत्र्याचा। अकोल्यातले माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि त्यांच्या पत्नीने आपल्या नातवंडांच्या हट्टापायी पुन्हा एकदा लग्न केलं। गुलाबराव गावंडे हे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे वडील आहेत। गुलाबराव गावंडे आणि आशा गावंडे यांच्या लग्नाचा 41वा वाढदिवस होता। त्यांच्या नातवांनी लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाह करण्याचं ठरवलं। तर अकोल्यातील फार्मसी महाविद्यालयामध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते होते।